मानदान नगर सभा में अध्यक्ष बोलते हैं। आज दिनांक 24/10/2021 रोजी आम्ही एक इशारा उपोषण म्हणून आता शासनाला थोडीशी जाग आली पाहिजे यासाठी आम्ही इशारा उपोषण या दिवशी ठेवलं होतं। त्याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या प्रकार कुर्ला मानदानगरच्या प्रकल्पामध्ये गेली 10 वर्ष आम्ही हा लढा लढतोय की जिथे जो भ्रष्टाचार झालेला आहे, जे काही ते नियमबाह्य काम झालेलं आहे त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी वाचा फुटावी त्या माध्यमातून आम्ही लोकांनी हा प्रयत्न करतोय। माननीय आमदार भाई गिरकर जे आपले चांदुरीचे आमदार आहेत, MLC आहेत, त्यांनी 4 वेळा हा विषय विधिमंडळामध्ये उचलला। त्यांच्या अथक प्रयत्नांनी दिनांक 18/2/2020 रोजी शासनाने GR काढला आणि 3-सदस्य समिती नेमली। त्या 3-सदस्य समितीच्या मार्फत पूर्ण चौकशी सुरू आहे। पण त्याचसोबत त्या ह्याच्यामध्ये आम्ही आता आमची अशी मागणी आहे त्यामध्ये की चौकशी सुरू असताना ह्याच्यामध्ये विकासाकडे जबरदस्तीने आमचा सी विंगच्या साईडचा रस्ता जबरदस्तीने बंद करून टाकला पूर्ण आणि आमचं जीवितला आमच्या धोका निर्माण झाला होता पूर्णपणे। आता कुर्ला पोलीस चौकीला आम्ही वारंवार कळवतोय, SRAला वारंवार कळवतोय, SRA कुर्ला पोलीस चौकीला पूर्ण अहवाल पाठवते तिकडे की याला सांगितलंय म्हणून वगैरे सगळं, तरीसुद्धा कोणतीही कारवाई कुर्ला पोलीस चौकीकडनं ह्याच्यावरती आपल्या विकासावरती झालेली नाही आहे। SRAचे अधिकारी कोणतीही कारवाई त्याच्यावरती करण्यासाठी, कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोणतेही प्रयत्न, कोणतेही लेटर असं तक्रार दाखल करत नाही आहे। ह्याच्यामध्ये आम्ही आमची जीवितला आमच्या धोका निर्माण झाला म्हणून त्यामध्ये आम्ही लोकांनी कुठे ना कुठेतरी ह्याच्यामध्ये पाणी मुरते असं आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही काय केला प्रयत्न पाणी मुरते असं आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही लोकांनी ह्याच्यामध्ये रिस्तर आम्ही आंदोलनाचा विषय आम्ही 24/10/2021 घ्यायचा असं आम्ही पत्र दिलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आज 24/10/2021 आम्ही उपसलो। ह्याच्यामध्ये आता घाईघाईमध्ये यांनी 2 पत्रे फक्त काढले आणि अजूनपर्यंत विकासकांनी तिकडे बाजूला पत्रे ठोकले ते असेच ठेवलेले आहेत। त्यामध्ये प्रकल्पाच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या इमारतीच्या ज्या ज्या अटी शर्ती लागतात महानगरपालिकेच्या त्या अटी शर्तीचं सर्रास उल्लंघन झालेलं आहे असं महानगरपालिकेचेच प्रत्येक विभागाच्या पत्र आमच्याकडे आलेले आहेत। त्यांनी त्या अटी शर्तीचं उल्लंघन झालेलं आहे असे ताशेरे ओढलेले आहेत आणि मग हा प्रश्न निर्माण होतोय की जर ह्या लोकांनी उल्लंघन झालेलं म्हणतायत मग SRAचे अधिकारी NOC घेतलेलं कुठलं म्हणतायत? असे कुठल्याही NOC घेतलेलं नाही आहेत। महानगरपालिकेची हायड्रो इंजिनियरची जी NOC आहे त्या NOC अनुषंगाने इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये आणि संडाच्या पाण्या टाकीमध्ये 1.5 मीटरचं अंतर पाहिजे आवश्यक आहे आणि असं लेटरसुद्धा आता महानगरपालिकेने दिलेलं आहे इकडे विकासाकडे आणि आलं। तर ह्याच्यामध्ये संडाची टाकी आणि पाण्या टाकी ही चिटकून बांधलेली आहे, डग त्याचा चिटकून आहे, त्याच्यामुळे 5 वर्ष माणसं संडास मिश्रित पाणी पित होते। आता आम्ही ते तात्पुरत स्वरूपात बंद केलेलं आहे त्यामुळे आणि त्याच्या आम्हाला पाण्याच्या आधार आम्ही फार भोगतोय, पण इथे माणसांना संडासाने पाणी पिण्यास भाग पडलं गेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे इथे उल्लंघन झालं होतं SRAच्या अधिकाऱ्यांनी टोटल या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी इथे सगळ्या गोष्टी हेतुपूर्वकरित्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून दाबल्या आणि ह्याला परस्पर ह्याला OC देऊन टाकली। जेव्हा इथे यांनी पिलर जे फाउंडेशनचे पिलर तोडले त्यांनी इथे विकासाकडे आम्ही ते फोटो सगळं मांडलं तर त्या ठिकाणी आपली HEC जी आपली SPP&D जो आहे विभाग जो महानगरपालिकेचा ज्याच्या अंतर्गत ड्रेनेज लाईन येते ते म्हणतात की आमच्याकडे यांनी कुठलीही परवानगी घेतलेली नाही असं लेटर दिले त्यांनी आणि ह्यांनी सरळ सरळ ह्या लोकांनी तिथे पिलर तोडले तिकडे सॉरी बीम तोडले त्यांनी खालचे फाउंडेशनचे आणि SRAचे अधिकारी याला कोणतेही त्याच्यावरती कारवाई करत नाही, ते सरळ म्हणतात की यांनी बीम तोडलेले नाही आहेत। आमच्याकडे फोटो सगळं पुरावे आहेत सगळे, त्याला हे लोक ते दाबण्याचा प्रयत्न करतायत। दुसरी गोष्ट लिपमध्ये म्हणजे 12 महिने 5-5 फूट दर 15 दिवसाला आम्ही पाणी येते भरतं, ते पाणी आम्ही दर 15 दिवसाला मोटर लावून आम्ही काढतो तिथे, मग किती धोकादायक आहे याच्यामध्ये माणसांचे 50 वरती घरं पूर्ण आता पण लिकेज आहेत। 2011 पासून पहिल्या कार्यकारिणीने लेटर लिहिलेले आहेत की इमारतीच्या बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे आणि ते लिकेज 2011 पासून आहे, 2013 SRAनी OC दिलेली आहे, म्हणजे SRAच्या अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता ह्या प्रकल्पाच्या इमारतीला सरळ सरळ इथे यांनी OC देऊन टाकलेली आहे। ह्याची चौकशी झाली पाहिजे, या लोकांनी नियमबाह्यरित्या जे बांधकाम झालंय त्याला यांनी OC दिली कशी काय? ज्या जर याच्या PCOची NOC रद्द आहे, याच्यामध्ये वॉटरचं HEC NOCचं उल्लंघन झालेलं आहे, SPP&D उल्लंघन झालेलं आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं उल्लंघन झालेलं असताना सुद्धा ह्याच्यामध्ये येते जो अहवाल पाठवला आहे SRAनी त्याच्यात सांगितलं आहे की यांनी सगळ्या NOCs घेतलेल्या आहेत, हे सरळ सरळ चुकीचं आहे। आता ट्री अथॉरिटीचं एक लेटर निघालेलं आहे, माननीय मंत्री भाई गिरकर साहेबांनी जेव्हा भाई गिरकर साहेबांनी
अहवाल विचारला, तेव्हा एक आवाज उचलला, त्याच्यावरती यांनी एक अहवाल दिला तिकडे मंत्रिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये। तर हे सरांनी सांगितलंय की तिथे की ट्री अथॉरिटीची एनओसी घेतलेली आहे, ओसीसाठी लागते ती, पण आम्ही जेव्हा वृक्ष प्राधिकरण जे ट्री अथॉरिटी त्यांना आम्ही जेव्हा फॉलो घेतला, त्यांनी सांगितलं आमच्याकडे अशी एनओसी सापडत नाहीये। ते विकासकाला विचारतात बाबा तू जी ओसीसाठी जी एनओसी लागते ती आम्हाला तू सादर कर, आमच्याकडे नाही मिळत आहे। म्हणजे जर ज्या प्राधिकरणाकडे ती ओसीची ओसीसाठी जी एनओसी लागते ती त्यांच्याकडे नाही आहे, आणि हा सांगतोय की आमच्याकडे एनओसी आहे, ती एनओसी अजूनपर्यंत विकासक त्या प्राधिकरणाला देऊ शकलेला नाही आहे, त्याच्याकडे तो असमर्थ झालेला द्यायला। म्हणजे विचार करा ह्याच्यामध्ये किती काळाबेर झालेला आहे। दुसरा प्रश्न याच्यामध्ये की ह्या प्रकल्पामध्ये जो NSL-2 आहे त्याच्यामध्ये मृत व्यक्तींना जिवंत दाखवलेलं आहे, 9/2/2005 NSL-2 बनवलेलं आहे आणि 1999 माणसं मेली आहेत त्यांना जिवंत दाखवलं आहे। SRA-च्या NSL-2च्या निकषाप्रमाणे जो माणूस जिवंत आहे दारावरती उभा आहे त्याचा त्या माणसाचा पुरावा तपासला जातो, त्या माणसाचा फोटो काढला जातो। इथे असं कुठलंही बघितलं नाही, 10-12 जणांच्या मृत व्यक्तींना जिवंत दाखवलेलं आहे। माननीय आमदार भाई गिरगे साहेबांनी हा विषय विधिमंडळावर विचार आणि हा विचार अजूनपर्यंत मंत्री जे त्रिसदी समिती आहे त्यांनी 4-5 वेळा माडामध्ये पेपर विचारले बाबा पेपर सादर करा NSL-2 चे। NSL-2 चे एकही पेपर माडामधून अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही आहे। ह्याच्यामध्ये ह्याच्यावरून आपल्याला समजतं की हा NSL-2 टोटली म्हणजे ऑफिसमध्ये बसून बनवलेला आहे, कुठलेही पेपर त्याच्यामध्ये नाही आहेत आणि हे टोटली ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। तर आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये NSL-2च्या ह्याच्यामध्ये म्हाडामध्ये जो दक्षता विभाग आहे त्या दक्षता विभागाच्या चौकशी अहवालामध्ये हा NSL बोगस आहे हे सिद्ध झालेलं आहे, ह्याची आपण नोंद घ्यावी। कृपया करून शासनाने टोटली जे आमचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे सगळे टोटली ह्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि याची चांगला योग्य प्रकारे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही संस्थेतर्फे अध्यक्ष म्हणून मी मागणी करत आहे। या जे आता माझं जे आम्ही निवेदन मांडलेलं आहे ह्याच्यामध्ये जे पण काही डॉक्युमेंट आहेत टोटली हे जे कागदोपत्रीचे पुरावे जे RTA-मध्ये आम्ही जे मिळवलेले सगळे आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी सादर करायला आमची तयारी आहे, आम्ही सगळे आम्ही देतोय, ते तुम्ही घ्या आणि ते तपास योग्य प्रकारे झाला पाहिजे। चौकशी समितीच्या मार्फत बनावट पेपर त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे, एका अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली आहे, सहकार अधिकारी MK-Morey यांच्यावरती कुर्ला पोलीस चौकीला खोटा अहवाल पाठवला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे। आणि ते पेपर आमच्याकडे अभियंत्री विभागाने मागितले सोसायटीकडे, नवीन कार्यकारिणी जेव्हा आम्ही नियुक्त झालो तेव्हा आम्ही पेपर सगळे जे आमच्या दफ्तरीत दाखल आहेत ते आम्ही पेपर दिले आणि निलेश सावंत जो आर्किटेक्चर वास्तुविशारद नेमणूक झाली आहे त्याचे कोणतेही पेपर सरकारी आमच्या कार्यालयामध्ये उपलब्ध नाही आहेत, हे आम्ही सोसायटीच्या लेटरवर लिहून दिलेलं आहे आणि ते आम्ही अभियंत्री विभागाला आम्ही ऑलरेडी कळवलेलं आहे। तरीसुद्धा अभियंत्री विभागाचे अधिकारी ह्याच्यामध्ये कोणतीही कारवाई करत नाही आहे। LOI-च्या अटीप्रमाणे बनावट पेपर सिद्ध झाले सादर केले सिद्ध झाले तर तो LOI रद्द होतो त्या क्षणी, पण SRA-चे अधिकारी LOI रद्द करण्याचा कोणत्याही मानसिक देत नाही आहे। ते लोक ते भ्रष्ट अधिकारी त्यामध्ये विकासकाला सारा वाचवत आहेत आणि आत्ताच पोलिसांनी कबूल केले की बाजूचा प्लॉट हा दुसऱ्या विकासकांनी घेतलेला आहे। म्हणजे विचार करा SRA-मध्ये आम्हाला माहिती नाही सोसायटी म्हणून की हा बाजूचा प्लॉट कुठल्या अधिक विकासकांनी घेतला आहे का, त्या संबंध काय, ही सोसायटीच्या टोटली तो प्लॉट सुद्धा अजूनपर्यंत सोसायटीच्या नावावरती आहे, ही नोंद घ्या तुम्ही। तरी धन्यवाद, तुम्ही जरा याच्यामध्ये दखल घ्या आणि योग्य ती कारवाई करा अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहे।